ब्रेक द चेन नंतर मागील 12 दिवसात 15 ते 26 मे राज्यात 65,000 सरासरीने 7,04,000 रुग्ण वाढले आहेत, तर 600 सरासरीने दररोज मृत्यू झाले आहेत। आता परिस्थिती सुधारू लागली असून सोमवारी मागील 24 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली, परंतु कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी 15 मे पर्यंत निर्बंध कायम ठेवावेत असा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने तयार केला आहे। तो प्रस्ताव 29 एप्रिल पर्यंत राज्याचा पुन्हा एकदा जिल्हानिहाय आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवला जाणार आहे। त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे। अंतर्गत राज्यात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। दरम्यान कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे। तरीही मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, जळगाव, बीड, लातूर, यवतमाळ, नांदेड यासह अन्य शहरे व ग्रामीण भागात नियमाचे पालन तंतोतंत न करणाऱ्याची संख्याही लक्षणीय आहे। मागील 13 दिवसात सोलापूर शहरातील बेशिस्त कडाकडून पोलिसांनी 27 लाखांहून अधिक दंड वसूल केला असून महापालिकेनेही दंडात्मक कारवाई केली आहे, तर ग्रामीण पोलिसांनीही 1,00,000 रुपयाचा दंड वसूल केला आहे। बेशिस्तांवर वाश ठेवून पोलिसांमार्फत कारवाई वाढवाव्यात अशी सूचनाही आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारला केली आहे। कडक संचारबंदी आणखीन 15 दिवसांनी वाढवल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल आणि तोपर्यंत लसीकरणाचा वेगही वाढेल, ही बाब त्यांनी प्रस्तावत नमूद केल्याचंही सूत्रांनी सांगितलं। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 29 अथवा 30 एप्रिलला राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून परिस्थितीचा आढावा घेऊन ते पुढील घोषणा करतील असंही सांगण्यात आले आहे।